आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। रविवारी दिवसभरात आलेल्या चाचणी अहवालानुसार उल्हासनगरच्या एकूण 25 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। उल्हासनगरवासियांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्यामध्ये नवीन उच्चांक गाठला आहे। यामुळे उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 191 झाली आहे। सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार कॅम्प 3 मधील सम्राट अशोकनगरमधील 13 जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती। हे सर्व रुग्ण यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या सम्राट अशोकनगरमधील कोरोनाबाधित रुग्णांचे सहवासित आहेत, तर एक जण हा कॅम्प 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरातील आहे। सायंकाळी आलेल्या अहवालानुसार उल्हासनगर कॅम्प 3 मधील चोपडाकोट परिसरातील आंबेडकर नगरमधील 5 जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। ह्या रुग्णांना ब्राह्मणपाड्यातील कोरोना रुग्णांकडून संक्रमण मिळाले आहे। या रुग्णांमध्ये 22 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष आणि 2-13 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे। उल्हासनगर कॅम्प 2 मधील संत ज्ञानेश्वर नगरमधील 14 वर्षीय आणि 35 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। सेंचुरी रुग्णालयात 4 दिवसांपूर्वी उपचार घेत असताना कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाकडून या दोघांना संक्रमण मिळाले आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील मराठा सेक्शनमधील 60 वर्षीय व्यक्ती 2 दिवसांपूर्वी मयत झाली होती। ह्या व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। ही व्यक्ती राहत असलेल्या आदर्श नगरमध्ये यापूर्वी 8 जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आलेली आहे। उल्हासनगरमधील सी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। हा व्यक्ती नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिघा येथे कार्यरत होता। उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये चांदीबाई महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या 50 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। या रुग्णाचे देखील मुंबई कनेक्शन आहे। उल्हासनगर कॅम्प 3 मधील शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। 5 दिवसांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात ह्या गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते, मात्र तिची प्रकृती ही चिंताजनक असल्याने तिला जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते, मात्र तिला कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिला कामा रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिथे तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे। दिवसभरात 25 रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 191 झाला आहे। 124 रुग्ण हे उपचार घेत आहेत, त्यापैकी 75 रुग्ण हे उल्हासनगरच्या कोविड रुग्णालयाचे उपचार घेत आहेत, तर 43 जणांवरती कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। उपचार घेऊन बरे झालेल्या 61 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे। आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे। आकाश सानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।